हेलो एवरीवन, वेलकम टू रुचि पैलेट टेस्टी राइट। आज घेऊन आली आहे काही किचन टिप्स। ऍक्च्युअली या टिप्स नाही आहेत, तर एक लिस्ट आहे अशा पदार्थांची जे आपल्याला किचन मध्ये खूप उपयोगी पडतात। चला बघूया आजचा व्हिडिओ। किचन मध्ये लागणाऱ्या काही महत्त्वाच्या पावडर आपण आज बघतो आहोत। यामध्ये सर्वात पहिले आहे धणे जिरे पावडर। धणे जिरे पावडर जी आहे ती आपल्याला प्रत्येक भाज्यांमध्ये, वेगवेगळ्या स्नॅक्समध्ये, त्यानंतर ग्रेव्हीजमध्ये सर्व ठिकाणी याचा वापर केला जाऊ शकतो। अगदी साधी खिचडी जरी करायची म्हटलं तरी आपल्याला त्यामध्ये धणे जिरे पावडर लागते। ही करताना 2 चमचे जर धणे घेतले असतील तर 1 चमचे जिरे घेऊन त्याला भाजून घ्यायचे आणि त्याची पावडर बनवायची आहे। अशा प्रमाणात ही पावडर आपण तयार करून ठेवू शकतो। जिऱ्याची पावडर वेगळी आणि धण्याची वेगळी असंही करता येईल, पण ही मिक्स करून ठेवायची असेल तर 2 1/2 म्हणजेच 2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरे या प्रमाणातच त्या मिक्स करायच्या। पुढे आहे किचन किंग मसाला। हा जो मसाला आहे हा आपण कोणत्याही इतर मसाल्यांसोबत रिप्लेस करू शकतो, म्हणजे पावभाजी, छोले किंवा चना मसाला हे जे आहेत हे जर आपल्याकडे अवेलेबल नसतील तर त्या जागी आपल्याला किचन किंग मसाला वापरता येतो। याशिवाय काळा मसाला, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला हे बऱ्यापैकी तिखट असतात, ते जर का चालत नसतील घरात कोणाला तर त्याऐवजी आपण हा मसाला टाकू शकतो। हा तिखट विरहित मसाला आहे, त्यामुळे लहान मुलांच्या स्वयंपाकात किंवा मोठ्या माणसांच्या स्वयंपाकात याला आपल्याला सहज वापरता येईल। नंतर आहे आमचूर पावडर। बघू शकतो आपण आमचूर पावडर ही आपल्याला थोडीशी रंगाने चॉकलेटी दिसती आहे। ही पावडर कैरी वाळवून केलेली असते, म्हणजे कैरीचे पातळ काप करून त्याला वाळवून त्याची पावडर बनवली जाते, त्यामुळे ही उपवासाला चालते। बऱ्याच जणांचा हा नेहमी प्रश्न असतो की आमचूर पावडर उपवासाला चालते का, तर ती अगदी चालते। आणि ही आपण चिंच, आमचूर, लिंबूसत्व याच्याऐवजी वापरू शकतो। ही वापरल्यामुळे पदार्थ झटपटही होतो आणि टिकूनही राहतो। नोकरी करून घर सांभाळणं, स्वयंपाक करणं म्हणजे खरंच चॅलेंजिंग जॉब। गृहिणींचा हा भार जरासा हलका करावा या दृष्टीने रुचि पॅलेट गृहउद्योगांतर्गत आम्ही तयार केला आहे एक नैवेद्य कॉम्बो। या कॉम्बोच्या डिटेल्स आपल्याला रुचि पॅलेट फूड्स या आमच्या फेसबुक पेजवर मिळून जातील। या पेजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। याशिवाय इथे आमचे बरेच फूड प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। इथे घेतलेली आहे पिठी साखर। पिठी साखर ही आपण घरी बनवतो। साखर मिक्सरमधून अगदी बारीक करून घेतली की त्याची पिठी साखर तयार होते। ज्या वेळेला आपल्याला खूप घाई असते, गडबड असते, साखर विरघळण्यासाठी वेळ नसतो, त्यावेळेला आपण पिठी साखरेचा वापर करू शकतो। लहान मुलांच्या दुधामध्ये किंवा कॉफीमध्ये, त्याचबरोबर वेगवेगळ्या सरबतांमध्ये, जिथे फार वेळ साखर ढवळत बसण्यासाठी वेळ नसेल त्या जागी आपण पिठी साखर वापरू शकतो। याशिवाय वेगवेगळे स्नॅक्समध्ये अगदी चिमूटभर आपण साखर टाकतो, ते जर ग्रॅन्युअल्स असतील म्हणजे साखरेचे कण असतील तर ते दाताखाली लागू शकतात। अशी पिठी साखर वापरली तर आपल्याला तो प्रॉब्लेम येत नाही, त्यामुळे घरात एखाद्या छोट्या डब्यामध्ये पिठी साखर ही नेहमी करून ठेवलेली असावी। शिवाय तूप साखर पोळी ज्यांना आवडते त्यांच्यासाठी सुद्धा ही उपयोगाला येते। इथे घेतलेलं आहे मिल्क पावडर। मिल्क पावडर हे मुळात मिल्क फॅट्स असतात, म्हणजे दूध आटवून त्याची बनवलेली पावडर असते। कुठलाही गोड पदार्थ जर का चुकला तर त्याला सुधारण्यासाठी आपल्याला मिल्क पावडरचा वापर करता येतो। लाडूचं जेव्हा आपण मिश्रण तयार करतो ते जर का पातळ झालं, बांधायला अवघड जात असेल, तर त्यामध्ये थोडंसं मिल्क पावडर टाकायची। त्याचबरोबर पुरणाची, खव्याची पोळीसुद्धा ते जर पातळ झालं असेल तर लाटली जात नाही, अशा वेळेला त्यामध्ये थोडंसं मिल्क पावडर टाकायचं। बर्फी बनवताना, कुठलाही गोड पदार्थ बनवताना अगदी थोडंसं मिल्क पावडर जर टाकलं तर त्याला टेस्टही चांगली येते, टेक्स्चरही छान दिसतं आणि करायलाही सोपं जातं। म्हणजे गोडाचा पदार्थ जर का बिघडला तर त्याला सुधारण्यासाठी आपण मिल्क पावडरचा वापर त्यामध्ये करू शकतो। तर अशा प्रकारच्या ह्या ज्या पावडर्स आहेत यापैकी आपल्याला किचन किंग मसाला, आमचूर पावडर, मिल्क पावडर हे आपल्याला किराणाच्या लिस्टमध्ये सहज टाकता येतं, हे इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये।
धने जिरे पूड ही वेगवेगळी मिळते मार्केटमध्ये. आपल्याला बनवायची असेल तर घरी आपण धने जिरे बारीक करून त्याची बनवू शकतो. साखर जी आपण रेग्युलर साखर घरी आणतो त्यापासून पिठी साखर आपल्याला तयार करता येते. तर अशा प्रकारे किचनमध्ये रोज लागणाऱ्या काही पावडरचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर केला. अशाच काही किचन टिप्स घेऊन पुन्हा भेटूयात लवकरच रुची पार्लर टेस्टी राईडमध्ये. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअरही नक्की करा. थँक्यू.